हरि ओम, मी स्मिता विरा वाडेकर, उपासना केंद्र राजगुरुनगर. उपासना केंद्रात मी 2004 पासून येते. तसं प्रथम म्हणजे उपासना तर इथं चालू नव्हती पहिल्यांदा, नंतर अधिकृत झाल्यानंतर इथं आम्ही चालू झालो. तर माझं लग्न 2005 झालं. 2005 उपासना जेव्हा चालू झाली म्हणजे मी जायला लागले, तेव्हा लग्न झालं. त्याच्यानंतर एवढा विश्वास म्हणजे नव्हता नवीन नवीन असल्यामुळं. लग्न झालं 2-3 वर्ष झाली, 4 वर्ष, म्हणजे जसं सगळ्यांनाच बोलतात की अजून मूलबाळ वगैरे नाही असं, तर असे 5-6 वर्ष झाले. मग खूपच टेन्शन यायला लागलं. नंतर मग बापूंकडे गेलो आम्ही शेवटी की दादांकडे जावं आणि विचारावं की काय प्रॉब्लेम. तर दादांनी सांगितलं की तुमचं मेडिकलचं जे आहे ते दवाखाना चालूच ठेवा. आणि एक जप सांगितलं, तो पण जप आम्ही चालू ठेवला. त्याबरोबर तसे पण तरी पण 3-4 वर्ष गेले त्याच्यामध्ये, म्हणजे 9 वर्ष झाले तरी अजून मूलबाळ नाही म्हणून घरी सगळेच ओरडायला लागले होते. नंतर मग बापूंना मी बोललो, बापू तुला जेव्हा द्यायचंय ना तेव्हा तू माझ्या पदरात घाल, मग तुला कधी द्यायचंय ते तुझ्या हातामध्ये. असं करून मला 9व्या वर्षी, त्याच वर्षी माझी 3 वर्ष ट्रीटमेंट चालू असताना हे बोलणं वगैरे झालं. आणि बापूंना खूप मनापासून म्हणजे सांगितलं की बापू कर तू काहीतरी आता हे. आणि त्याच वर्षी मला म्हणजे राहिलं आणि 9-10व्या वर्षी मला माझी मुलगी झाली. म्हणजे कधी आणि कधी योग्य वेळ आहे ती त्याला माहिती आहे आणि ती तो त्यावेळेसच देतो आपल्याला. ही सगळी त्याचीच लीला म्हणावी लागेल. हरिओम श्रीराम अंबज्ञान.